विदर्भ मिळवू औंधा असा संकल्प करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे। याच अंतर्गत विदर्भ आंदोलनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भ निर्माण संकल्प यात्रा काढण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणाहून ही यात्रा निघणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक ॲडव्होकेट वामनराव सटप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। पहिली प्रचार यात्रा 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरीवरून निघणार आहे। अहेरी ताडगाव भामरागड येथे मुक्काम करेल। 2 डिसेंबर रोजी भामरागड एटापल्ली मुलचेरा आणि घोट अशी पोहोचेल। 3 डिसेंबर रोजी घोटवरून चामोर्शी मागे गडचिरोली येथे पोहोचेल। तर दुसरी संकल्प प्रचार यात्रा 1 डिसेंबरलाच कोरची येथून निघणार असून पहिला मुक्काम पुराडा येथे होणार आहे। 2 डिसेंबर रोजी पुराडा कुरखेडा वडसा आरमोरी येथे येऊन आरमोरीत मुक्काम होईल। 3 डिसेंबर रोजी आरमोरी धानोरा व्हाया गडचिरोली येथे पोहोचेल। दुपारी 3 वाजता दोन्ही संकल्प यात्रा गडचिरोली पोहोचल्यावर येथे जाहीर सभा होणार आहे। या संकल्प प्रचार यात्रेचे नेतृत्व अरुण केदार, मुकेश मासूरकर, डॉक्टर रमेश कुमार गजबिये, राजेंद्र सिंग ठाकूर, घिसू पाटील खुणे, अरुण मुनघाटे, जुम्मन शेख, राजकुमार शेंडे, शालिक नाकाळे करणार आहेत। गडचिरोलीतील जाहीर सभेला ज्येष्ठ पत्रकार तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे, डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट वामनराव सटप यांनी दिली। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवू औंधा ही घोषणा केली आणि त्यासाठी हे आंदोलन गावागावात शिरपावं, आंदोलनात जनतेचा सहभाग वाढावा म्हणून वेगवेगळे मेळावे घेतले। 1 जूनला शेगावला, 2 ऑक्टोबरला कौंडण्यपूरला, 9 ऑगस्टला महाराष्ट्रवादी चले जाओ म्हणून ऊर्जामंत्र्यांच्या घरावर गेलो, 29 ऑक्टोबरला मेहकरला आणि 22ला ठरला होता पण तो होत नाही। आम्ही 2 विदर्भ निर्माण संकल्प प्रचार यात्रा काढतो आहे। ती 1 अहेरी भामरागड एटापल्ली एटापल्ली मुलचेरा घोट चामोर्शीवरून अमरा याला जाईल 1 तारखेला लगून 3 वाजता। दुसरी येईल कोरची कुरखेडा पुराडा वडसा देसाईगंज आरमोरी नंतर धानोरा आणि गडचिरोली आणि 2 चा समारोप तिथे होईल आणि या तऱ्हेने आम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत करू मरू किंवा जेलमध्ये सोडू असा निर्धार जाहीर केला आहे समितीने। त्यासाठी म्हणून लोकसहभाग वाढवायच्या दृष्टीने या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आहे।